Don't be a slave to traditions. परंपरांचे गुलाम बनू नका. Many religious leaders are there who tell you about God. तसे तर अनेक धार्मिक पुढारी आहेत जे तुला देवाविषयी सांगतात. How can they say about God when they have not met God? पण जोपर्यंत ते स्वतः देवाला भेटलेले नाहीयेत ते देवाविषयी आपल्याला काय सांगणार, कसं सांगणार? Nobody can say about God. कोणीही देवाविषयी आपल्याला तसे ज्ञान देऊ शकत नाही. Except the one who came from heaven. फक्त जो स्वर्गातून आलेला आहे तोच आपल्याला सांगू शकतो. And that is the Lord Jesus Christ. आणि स्वर्गातून आलेले प्रभू येशू ख्रिस्त आहेत. Only he can tell you about God. येशूच आपल्याला देवाविषयी सांगू शकतात हे ठरलेलं आहे. Because he is coming from the bosom of the Father. कारण येशू देवापाच्या उरापासून आलेले आहेत. So never surrender yourself to the unknown God. तर कधीही अनोळखी देवांच्या आहारी जाऊ नका. Faith will never take you to God. फक्त विश्वास तुला देवाकडे नेणार नाही. Faith in the word of God will take you to God. देवाच्या शब्दावरचा विश्वास तुला देवाकडे नेईल. फक्त विश्वास नाही. Faith comes by hearing and hearing of the word of God. आणि तो विश्वास देवाचं वचन ऐकून ऐकूनच आपल्यामध्ये येतो. The world talks about faith. आज तर जग विश्वासाविषयी बोलतं. But faith in the word of God will reveal God to you. पण तसं नव्हे, देवाच्या शब्दांवरचा विश्वास तुला देव प्रकट करेल. We have religion which may not have anything to do with God. आपल्याकडे धर्म आहे आणि कदाचित त्या धर्माचा देवाशी काडीभर संबंध नसेल. Because religion is subject to cultural influences. कारण धर्म म्हटलं तर त्याच्यामध्ये स्थानिक परंपरा, लोकल परंपरा, रूढी प्रथा सगळं असतं. Religion is what you do unto God. धर्म म्हणजे तू देवासाठी जे करतो ते. Relationship is what you are with God. नातं म्हणजे देवाशी तू जे आहेस ते. Relationship is higher than religion. आणि नातं धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. God wants to have a relationship with you. देवाला तुझ्याशी नातं बांधायचं आहे. तुझे करतोय ते नको आहे, माझ्याशी नातं ठेव. Religion is what you think about God. धर्म म्हणजे तुझे देवाविषयीचे विचार. Religion is what you want to do for God. आणि धर्म म्हणजे तुला देवासाठी जे करायचंय ते. I want to offer flowers. Another one says I want to offer candles. Another one says I want to offer incense sticks. की मला फुलं वाहायची आहेत किंवा आणि कोणी म्हणतं मला धूप चढवायचं आहे आणि कोणी म्हणतं मला अगरबत्त्या किंवा मेणबत्त्या चढवायच्या आहेत. So that is religion. तर तो धर्म आहे. Sometimes even a church may not carry the truth. आणि कधी कधी एखाद्या चर्च मध्ये सुद्धा सत्य नसेल बर का. Every preaching, every teaching should be in line with the word of God. आपण केलेला प्रत्येक उपदेश आणि आपली प्रत्येक शिकवण देवाच्या शब्दाला धरून पाहिजे. शब्दाच्या बाहेर आपण काहीही बोलायचं नाही. Never. नाही म्हणजे नाही. The word of God is bigger than your experiences. देवाचा शब्द तुझ्या अनुभवांपेक्षा सुद्धा मोठा आहे. अनुभव भले सांगशील पण त्यात शब्द घाल. And I'm telling you. मी सांगतो ना. If you follow after the traditions of men. तुम्ही जर माणसांनी ठरवलेल्या परंपरांच्या मागे चालायला लागलात. My Jesus will forsake you. तर माझे येशू तुम्हाला सोडून देतील. As he forsook the Pharisees and the Sadducees. जसे येशू ख्रिस्तांनी परुषांना आणि सदुक्यांना सोडून दिलं तसे येशूही तुम्हाला सोडून देतील. You see, when you are ignorant it is one thing. बघा, आपण अजाण असलो ना की मला माहित नव्हतं तर ती गोष्ट वेगळी आहे. इफ यू हॅव अ टीचेबल स्पिरिट ही विल टीच यू. आणि शिकून घेणारा आत्मा तुझ्यात असेल तर तुला तो शिकवेल. बट इफ यू हॅव अन अनटीचेबल स्पिरिट. पण तुझ्यामध्ये शिकून घ्यायचा आत्माच नाहीये. अँड यू फॉलो युअर ओन विम्स अँड फॅन्सीज. आणि तू तुझ्या डोक्याला पटतंय त्या पद्धतीनं रूढी प्रथा संप्रदाय परंपरा पाळायला लागलाय. ही विल लीव यू अलोन. येशू तुला एकटं सोडतील आणि म्हणतील माझा तुझा संबंध नाही, तुला एवी तेवी जे हवंय तेच तू करतोय. Once you start following the Lord Jesus Christ, तसं एकदा का आपण प्रभू येशूंच्या मागे चालायला लागलो. Come out of your old traditions. की जुन्या संप्रदायांमधनं आणि रूढी प्रथांमधनं बाहेर पडा ना. People will question you. लोक तुला प्रश्न विचारतील. Why don't you follow our traditions? का तू आमच्या संप्रदायाप्रमाणे आमच्या रूढी प्रथांप्रमाणे करत नाही. You have to say, तेव्हा तू म्हणायचं, I am following the Lord Jesus Christ who had discarded this tradition. मी प्रभू येशूंच्या मागे चालत आहे ज्या येशूंनी या रूढी प्रथांना संप्रदायाला परंपरेला नाकारलेलं आहे. डोंट फॉलो द वर्ल्ड्स प्रिन्सिपल्स. आणि जगाच्या तत्वांमागे चालू नका ना. बिकॉज द स्पिरिट ऑफ द वर्ल्ड इज लीडिंग मेनी ऑफ द वर्ल्डली पीपल. कारण जगातला आत्मा अनेक जगिक लोकांना असंच चालवतोय. बायबल सेज देयर इज अ स्पिरिट ऑफ द वर्ल्ड. बायबल म्हणतं ना एक जगातला आत्मा आहे. अँड इट इज ओके व्हेन द वर्ल्ड इज लेड बाय द स्पिरिट ऑफ द वर्ल्ड. आणि ठीक आहे, जगातली माणसं जेव्हा जगातल्या आत्म्यानुरूप चालतात तेव्हा ते त्यांना शोभतं, ते ठीक आहे. बट द चर्च शुड नॉट बी लेड बाय द स्पिरिट ऑफ द वर्ल्ड. आपण चर्च मधली माणसं आहोत, आपण आत्मिक माणसं आहोत, आपण कशाला जगातल्या आत्म्यानुरूप चालायचं. The church should be led by the spirit of God. चर्चच्या लोकांनी चर्चच्या आत्म्या देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे चालायला पाहिजे की नाही. The worldly people, religious leaders will tell you that you can merit yourself to
टू हेवन. जगिक लोक धार्मिक पुढारी तुम्हाला सांगतील की नाही, तू स्वतःच्या गुणधर्मांवरती स्वर्गात जाऊ शकतोस. बाय युअर गुड वर्क्स यू कॅन गो टू हेवन. तुझ्या सत्कार्यांवर, समाजसेवेवर तू स्वर्गात जाऊ शकतोस. डोंट बिलीव दॅट. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. इफ यू कॅन गो टू हेवन बाय युअर मेरिट, व्हाय डिड जीसस कम? तुझ्या स्वतःच्या गुणधर्मांवरती तुला जर स्वर्गात जायला जमणार होतं तर मग येशू काय टाइमपास करायला जगात आले का? नाही. यू नीड टू ट्रस्ट इन द सेव्हिंग ग्रेस ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या तारणाच्या कृपेवर विश्वास ठेवा. बाय ग्रेस यू हॅव बीन सेव्ह थ्रू फेथ. कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे तुझं तारण झालं. नॉट ऑफ युअर ओन वर्क. तुझ्या स्वतःच्या कामांमुळे झालेलं नाही, भ्रमात राहू नको. नॉट ऑफ युअर ओन राइटियसनेस. आणि तुझ्या स्वतःच्या नीतिमानपणामुळे सुद्धा झालेलं नाही. यू हॅव बीन सेव्ह बाय ग्रेस थ्रू फेथ. येशूंच्या कृपेनं तू विश्वास ठेवला म्हणून तुझं तारण झालेलं आहे. सो डाऊन थ्रू द एजेस, तर अनादि काळापासून, मेनी मेनी चर्चेस हॅव अडॉप्टेड मेनी रेग्युलेशन. अनेक अनेक चर्चेस मध्ये अनेक सगळ्या नियमांना पाळलं जातं. दॅट आर ऍब्सोल्युटली अनस्क्रिप्चरल. की ज्याचा संबंध अजिबात बायबलच्या शब्दांशी नाही आहे. एव्हरी चर्च फॉलोज इट्स ओन ट्रेडिशन्स दॅट हॅज बीन पास्ड ओव्हर फ्रॉम देअर फोरफादर्स. आणि प्रत्येक चर्च मध्ये आपल्या स्वतःच्या परंपरा पाळल्या जातात ज्या त्यांच्या वाडवडिलांनी त्यांना लावून दिल्या. पीपल प्रे टू द सेंट्स टू रीच गॉड. लोक संतांना प्रार्थना करतात देवापर्यंत पोहोचायला. If you want your prayers to reach God, you have to go through the name of Jesus. तुमची जर इच्छा आहे तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचाव्या तर तुम्हाला येशूंच्या नावाद्वारे जावं लागेल. Jesus alone has a standing in heaven. येशूंच्या एकट्याकडे स्वर्गात स्थान आहे. Jesus alone fulfilled the wishes of God the Father. येशूंनी एकट्यांनी देवापाच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. Only his blood finds you place in heaven. फक्त येशूंचं रक्तच तुला स्वर्गात जागा देणार आहे. Because sin does not come from the outside. काय पाप बाहेर न येत नसतं बेटा. Sin comes from the heart. पाप स्किन धुवून जात नाही, पाप हृदयात नाही. That's why God doesn't wash you from outside, God washes you from inside. म्हणून देव तुला बाहेर न धुत नाही, देव तुला आतून देतो धुतो, कारण हे अंदर का मामला आहे. Many times people dip in holy waters thinking that the sin is on top. अनेक वेळा लोक पवित्र पाण्यात स्वतःला बुडवतात का असं समजून की पाप माझ्या कातडीवर आहे. But sin is inside. पाप कातडीवर नाही. Sin is in the blood. पाप आत आहे, पाप रक्तात आहे. And that's why the blood was given. म्हणून रक्त दिलं गेलंय ते धुवायला. And his precious blood washes away our sins. आणि येशूंचं मोलवान रक्त आपलं पाप धुवून काढतं. Like some people consider one day of the week as very important. जसं काही लोक आठवड्यातल्या एका दिवसाला फार महत्त्वाचा दिवस मानतात. On that day they consider it as a holy and auspicious day. आणि त्या दिवसाला ते अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ असा दिवस मानतात. That this is the day that I will have my house warming. की आजच्या दिवशीच मी माझ्या घराची वास्तू शांत करणार. Because this is the auspicious day. का हा आजचा दिवसच फार शुभ आहे. Amen. Amen. So some consider one day holy, another one considers another day holy. काही लोक आठवड्यातनं एका वाराला पवित्र मानतात, काही लोक दुसऱ्या वाराला पवित्र मानतात. Some think that they have to fast. काहींना असं वाटतं की आपण उपास करायलाच हवा. Others think that we should never fast, only eat. काहींना असं वाटतं की नाही आपण उपास कधीच करायचा नाही, आपण खायचं. Those who eat, they give glory to God. जे खातायत ते खाताना देवाला गौरव देतात. And when one fasts, he prays. आणि एखादा माणूस जो उपास धरतोय तर तो उपासात प्रार्थना करतोय तर तोही देवाला गौरव देतो. When one eats, he thanks God. एखादा खाताना देवाचे आभार मानतो तर तोही देवाला गौरव देतोय. So God is pleased with both. आणि देव दोघांवर प्रसन्न आहे. असा काय हार्ड अँड फास्ट रूल नाही ना. Some say no, I will go for 40 days fast. काही लोक म्हणतात नाही मी 40 दिवस उपास धरणार आहे. You cannot force anybody. Just because Jesus did it, you are in a competition with Jesus. असं काय कुणावर बळजबरी आपण करू नाही शकत. येशूंनी 40 दिवस केले म्हणून काय तुला येशूंशी स्पर्धा करायची आहे का? Yes, people are in that competitive mood. पण लोकांना स्पर्धा करायला आवडतं. Jesus fasted 40 days, I will fast 41 days. येशूंनी 40 दिवस उपास केले, मी 41 दिवस उपास करणार आहे. Another one says no, I will fast 50 days. आणि दुसरा म्हणतो मी 50 दिवस उपास धरणार आहे. तू कोण, देवादी देव आहे का? So some think when I visit the cemetery to meet my loved ones. आणि काहींना असं वाटतं कब्रस्तानात माझ्या प्रियजनांच्या कब्रेला मी भेट द्यायला गेल्यावर. When I go there to see the grave. जेव्हा मी तिथे जातो त्यांची कबर पाहतो. It eases my sorrow. तेव्हा माझं दुःख कमी होतं. It enhances my faith. आणि माझा विश्वास वाढतो. But then this is my suggestion. पण माझा एक सल्ला आहे यावर. Why do you want to visit cemeteries? तुम्हाला कब्रस्तानात का एवढी भेट द्यायची? कब्रस्तानात कशाला जायचं एवढं? Where it will only bring painful memories to you. जिथं फक्त वेदनामय आठवणीच तुमच्या जाग्या होणार आहेत त्या कब्रस्तानाला तुम्हाला जायचंच कशाला आहे? Because you have lost the person you loved. कारण तो माणूस तर तुझा गेला ज्याच्यावर तू एवढं प्रेम केलं होतं तो वारला. So there are different ways where you can honor the dead. तर वेगवेगळ्या रीती आहेत जे कोणी आपले मरण पावलेत त्यांना मान देण्याच्या वेगवेगळ्या रीती आहेत. By following their way of life. ते ज्या पद्धतीने जगले तो जगायचा मार्ग तुम्ही स्वीकारा.
imitate them as they have imitated Christ. आणि जसं त्यांनी ख्रिस्ताचं अनुकरण समजा केलं होतं तसं तुम्ही पण ख्रिस्ताचं अनुकरण करा म्हणजे तुम्ही त्यांना मानच देताय. We have to try to avoid tradition as much as. तर माझं म्हणणं असं आहे बेटा जेवढं जमेल तेवढं या रूढी प्रथा परंपरांपासून लांब राहा टाळा. ते सोडून आलोय त्यात परत कुठे चालला. Superstition. अंधश्रद्धा. Don't be afraid. घाबरायचं नाही. If somebody has thrown lime, samja koni kai limbu fekla bahir with some yellow colored turmeric on it and tacha halad bhi takliye, don't be afraid. Ghabraycha nahi. Jesus is powerful. Yeshu samarthyavan hai. God is powerful than the devil. Dev samarthyavan hai shaitana peksha. God is powerful than every magician and sagya jadugaran peksha dev samarthyavan hai. There is power in the name of Jesus. Yeshu cha nava samarthya. Praise God. Devala dhanyavad. Amen. Amen.